वेलकम बैक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टकाटक ना होप सो सगळे टकाटक असतील. सो आज आहे मी गावी आणि मी चाललो आता मासे मारायला. आमच्याकडे कसे मासे मारतात ते तुम्हाला दाखवतो. आज माझ्या सोबत आहे सगळी छोटी छोटी गँग. सागर आहे, हे छोटे माझे सगळे भाऊ लोक आहेत. सो आम्ही आज जाणार आहे मासे मारायला. सो तुम्हाला दाखवतो आमच्याकडे कशा पद्धतीने मासे मारतात. सो गाइस आता आम्ही पोहोचलोय नदीवर आणि आता आम्ही चाललोय मासे मारायला. सो चलो लेट्स गो. आमचा छोटा भाऊ आजच आलाय तो त्याला काय समजत नाही दादा काय मासे कसे मारले. पाहतोय ऋतिक आज फर्स्ट टाइम आलाय मासे मारायला. त्याला आम्ही एकदा पण आणलं नव्हतं. ते मासे बघून तो उतावळा होतोय. मोठा मळे भेटले आपल्याला. आज भरपूर मासे दिसतात पटापट पटापट. आज गाईस तुमचा सपोर्ट आहे म्हणून दिसत गाईस. असं ट्रिप गेले तर आमचे दादा गाईस वाकरू दिसलेला आहे आम्हाला. काहीच वाकरू भेटलेला आहे. फायनली वाकरू भेटलेला आहे काहीच. काहीच आपल्याला सुतेरीचा पिल्लू भेटलाय. वाकरूचा पिल्लू त्याला सुतेरी आहे. आपल्याकडे सुतेरी म्हणतात कॉमन, पण आमच्याकडे वाकरू पण बोलतात त्याला. देट इज अ वाकरू. आणि आमच्यात चांगली बत्ती पॉवरफुल आहे का काय माहित नाही. आज मी बत्ती धरले म्हणून मासे भेटले. तुम्हाला फर्स्ट टाइम जो कोण बघत असेल तुम्हाला वाटत असेल साप आहे किंवा काय, पण तो साप नाही. जे कोकणातले आहेत त्यांना नक्कीच माहिती पडणार. मोठा भेटलाय गाईस. बघा गाईस कसा वळवळतोय गाईस. आणि मला दाखव मी बाबू. हा ऋतिक भेटला गाईस. परत भेटलेला आहे मोठा. दुसरा दाखव कुठं बस. हे बघ जो मोठा आहे तिकडे संकेत आहे बघ. हे बघ हे बघ मागे. हा मोठा इकडे बॅटरी बॅटरी शिंगटी आहे ती. नाही मार शिंगटी आहे बसला. शिंगटी आहे गाईस मलो इकडे मासा घे इकडे आहे. अरे तू मागे काय. जरा बत्तीचं थोडा प्रकाश कमी झाला त्यामुळे जरा हवा मारतोय.
प्रतीक खूप घाबरलाय. अरे बत्ती काढ साई लाईट. अरे बाप रे गाईज गाईज बत्तीस गेलेले आहे. दुष्काळात 13 महिना झालेला आहे आमच्याकडे. आता घेतला घेतला पेटला पेटला बाबू पकडला दाखव खाली चुकला दाखव चावलेली दाखव दाखव काय संकल्पाला चावली आहे चिंबोरी चावली रे जोरात चावली. हा सोडल सोडलाय सोडलाय दुसरा धरला बाहेर चला मध्ये अंगडा ठेव आणि आता चिंबुलचा मर्डर खाजून खाऊ त्या लागते चिंबुर घेतले नसते बोललो खेळला दे काही थोडी जंगल वाट आहे. त्याच्या पलीकडे डायरेक्ट मोठा डोहा आहे नदीचा घेतला. गाईज फायनली आमचं बत्ती गेले आणि बॅटरी होती आमच्याकडे एक टॉर्च होती आणि आता मोठा भेटला आहे. टॉर्च वरती पण खूप मोठा मासा भेटला. आमच्याकडे फक्त आता एकच टॉर्च आहे. मी आहे ना ऋत्या. गाईज हा आमच्या नदीतला खूप मोठा डोहा येते. खूप मोठा काळो कधून दिसणार नाही पण खूप खोल आहे पुढे पुढे. फायनली आमचे मासे मारून झालेत ना. आम्ही अजून नदीवरच आहे आणि आम्हाला किती भेटले ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे इकडे बघा टोटल आपल्याला एक खेकडा भेटला. खेकडा एकच होता आणि बाकी सगळे एवढे सगळे मासे भेटलेत. चांगले मोठे मोठे मळ्याचे मासे भेटलेत. हे बघा भरपूर भेटले. जवळजवळ एक दीड किलो वर भेटलेत. भरपूर भेटलेत. तो फायनली आमच्याकडे हे अशा प्रकारे मासे मारतात. कांबेरा ना ह्याला म्हणतात कांबेरा. याला सो याच्याने मारतो आम्ही या कांबेराने. सो तुमच्याकडे पण याच पद्धतीने सेम पद्धतीने मारत असेल तर सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो चलो बाय बाय. चॅनलला जे कोणी नवीन आहे त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.